सुस्वागतम, कसे आहात? आरोग्याची काळजी घेताय ना? जरूर घ्या. दिवाळ सणासाठी लागणारा फराळ म्हणजे चिवडा, चकली, लाडू. त्यापैकी मी आज तुम्हाला पातळ पोह्यांचा चिवडा करून दाखवणार आहे. वेलकम बॅक टू माय चॅनल ब्युटिफुल लाईफ बाय डॉक्टर अलका खाडे. आज मी 1 किलोचा चिवडा करणार आहे. आणि प्रथम चिवडा करण्यासाठी आपण चाळण घेतलेली आहे. आपण चाळणीने चिवडा पूर्ण चाळून घेणार आहोत. दिवाळी जवळच आलेली आहे आणि मी आता फराळ करायला सुरुवात केलेली आहे. सर्वप्रथम आपण पातळ पोह्यांचा चिवडा करणार आहोत आज, आणि त्याची रेसिपी मी आज घेऊन आलेली आहे. पातळ पोहे मी 1 किलो आणलेले आहे पहा. आणि हे पोहे जे असतात बाहेरून आणलेले, त्याच्यामध्ये थोडीशी म्हणजे खडे असतात किंवा त्याच्यामध्ये बराचसा चुरा असतो. तर आपण हा छान आता चाळणीने आपण चाळून घेतो आहे पहा. ओके, बघा एवढी त्याची सर निघालेली आहे चाळणीने. चाळणीने चाळून ठेवलेले हे पातळ पोहे आहेत पहा. आता आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि आपण हे पातळ पोहे छान आपण भाजून घेऊयात. आपल्याला जास्त पण भाजायचे नाहीत, त्याचा आकार चेंज व्हायला नको आहे. ओके, फक्त हळूवारपणे आपल्याला ते हलवायचे आहेत आणि फक्त कडक ते होत आहेत का तेवढंच चेक करायचं आहे आपल्याला. इनफ भाजायचे नाही आहेत पोहे. ओके, अख्खेच राहिले पाहिजे ते. अगदी हलक्या हाताने ते भाजून घ्यायचं आहे, त्याचा चुरा होता कामाने. आणि भाजलेले पोहे पहा, मी या पातेल्यामध्ये ह्याच्यामध्ये पेपर ठेवलेला आहे म्हणजे गरम जर असतील तर ती वाफ खेचून घेतील म्हणून, नाही ते नरम पडतील. पातळ पोह्यांच्या चिवड्यामध्ये मी 1 वाटी सुरमुरेसुद्धा घेतलेले आहेत आणि ते सुद्धा आपण छान अलगदपणे भाजून घेऊयात. दाणा इतका छान भाजला गेला पाहिजे की आपल्या चिमटीमध्ये आला की तो पटकन कुरकुर म्हणून त्याचा आवाज यायला पाहिजे. आता मी दुसरी कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि त्याच्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे. हे करडईचं तेल आहे. करडईचं तेल कधी पण तळण करण्यासाठी उत्तम असं असतं, ते तेल खेचत नाही. सर्वप्रथम आपण शेंगदाणे भाजून घेऊयात. हे 200 ग्रॅम शेंगदाणे आहेत. शेंगदाणे छान कुरकुरीत भाजले गेले पाहिजेत. नंतर आपण खोबरे घेतलेले आहे. हे सुकं खोबऱ्याचे काप केले होते उभे उभे. तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही करू शकता. आणि हे सुद्धा साधारण 100 ग्रॅम आहेत. आणि आपण हे छान खरपूस आता भाजून घेऊयात. आता हे डाळवे आहेत, डाळवेसुद्धा छान खरपूस भाजून घेऊयात. आपल्याला कुठलाही पदार्थ हा करपून टाकायचा नाही आहे. हे मुठभर काजू घेतलेले आहेत मी. आणि आता आपण कढीपत्ता छान भाजून घेत आहोत. कढीपत्ता इतका चांगला भाजला गेला पाहिजे की तो काळपट पडता कामा नये. आणि जेव्हा तो आपण काढतो बाहेर कढईचा आणि जेव्हा थंड होतो तेव्हा त्याचा असा कुरकुरीत असा एक आवाज येतो, तो यायला हवा आहे. जाळीचा असा एक चमचा घ्यायचा पहा असा. ओके, आणि तो तेलामध्ये पूर्ण बुडला पाहिजे. आणि आपण त्याच्यामध्ये आता ह्या मिरच्या टाकणार आहोत. मिरची अजिबात कच्ची राहिली नाही पाहिजे. ओके, कारण जर ओलावा असेल मिरचीचा तर चिवडा आपला नरम पडेल. म्हणून छान मिरची खरपूस भाजली गेली पाहिजे. जसा कढीपत्ता पण बघा तसा खरपूस भाजला गेलेला आहे जवळ. हे बघा आवाज येतो तुम्हाला. हे आहे म्हणून तेल येण्यासाठी मी कढईची वाकडी केलेली आहे. आणि पहा त्याच्यामध्ये ती मिरची छान आपली भाजली जाते, छान खरपूस भाजली जाते ती. ओके, हे आहे म्हणून तेल येण्यासाठी मी कढईची वाकडी केलेली आहे. मिरचीमध्ये बराच ओलावा असतो. मिरची छान खरपूस भाजली गेलीच पाहिजे, नाही तर चिवडा आपला नरम पडेल. आता आपण उरलेल्या तेलामध्ये बाकीचे जिन्नस आपण छान भाजून घेऊया. त्याच्यामध्ये मनुके आहेत, बदाम आहेत आणि मध्ये थोडीशी विहीर करून मी त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरं पेरलेलं आहे. ओके, त्याच्यातच आपण 1 चमचा हिंग टाकणार आहोत. आता आपण गॅस बंद करूया आणि ते जे फोडणीचं जे तेल आहे त्याच्यामध्ये म्हणजे साहित्यासकट आपण ह्या चिवड्यामध्ये आपण टाकूयात. ओके, आणि छान चिवडा हलवून घेऊयात. आपण पेपर काढलेला आहे आता अलगदपणे बाहेर आणि फक्त पातेल्यामध्ये चिवडाच आहे. जेव्हा चिवडा आपण हलवतो तेव्हा खुळखुळ्यासारखा आवाज यायला पाहिजे पहा असा. याचा अर्थ असाच की हा चिवडा कुरकुरीत झालेला आहे. आपण या चिवड्यामध्ये 1 छोटी वाटी पिठी साखरसुद्धा टाकलेली आहे जेणेकरून आपला चिवडा
छान नमकीन होईल आणि मध्ये मध्ये गोडसर लागेल तो। चवीप्रमाणे 3 मोठे चमचे मीठ लागतं आपल्याला 1 किलो जेवढ्यासाठी। सर्वात महत्त्वाची टिप म्हणजे पातळ पोहे जेव्हा आपण भाजून ठेवतो तेव्हा ते पूर्ण थंड व्हायला पाहिजे आणि थंड झाल्यावरच आपण त्याच्यावर ही गरम फोडणी टाकू शकतो। त्या तेलातच आपल्याला 2 चमचे हळद टाकायची आहे जेणेकरून ती सगळीकडे समप्रमाणामध्ये पसरेल आणि आपला चिवडा असा छान दिसेल। पहा, जर तुम्हाला चमच्याने हलवायला जमत नसेल तर तुम्ही थंड झाल्यावरती तो असा हाताने हलवू शकता। पहा, आपला चिवडा तयार आहे। खमंग असा न आकसलेला चिवडा आता आपला तयार झालेला आहे। 1 किलो पातळ पोह्यांचा चिवडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य याप्रमाणे आहे। हे सगळं साहित्य मिक्स केलं की आपला चिवडा किमान 1.5 किलोचा तरी होतोच। चला तर मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। ही दिवाळी तुम्हाला सुख समृद्धी आणि ऐश्वर्य देऊन जाओ। इथेच थांबते। तुम्हाला हा सदर कसा वाटला कमेंट थ्रू नक्की नक्की कळवा। पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन। पाहिल्याबद्दल धन्यवाद। हॅलो फ्रेंड्स, ब्युटिफुल लाईफ बाय डॉक्टर अलका खाडे हे माझं यूट्यूबवरती चॅनल आहे। त्याच्यामध्ये मी फूड, फॅशन, हेल्थ, ट्रॅव्हल याबद्दल माहिती पुरवलेली आहे। जर तुम्हाला एखादा विषय जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही माझं चॅनल पाहू शकता। थँक्यू। तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता, ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अलका पाखरे खाडे, आणि माझं फेसबुक पेज आहे डेंटल केअर क्लिनिक बाय डॉक्टर अलका खाडे। तुम्ही मला यूट्यूबवर फॉलो करू शकता ब्युटिफुल लाईफ बाय डॉक्टर अलका खाडे। थँक्स फॉर वॉचिंग।